नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले अग्रिपॉवर शेतकरी समूहामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या बाजार समितीमध्ये. तर पहा, तुम्हाला इथे दिसत आहे चना या पिकाची विक्रमी आवक इथे झालेली आहे आणि एवढी आवक झालेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे, जवळपास 2 महिन्याआधी ज्यावेळेस चना निघायचा होता त्यावेळेस चना या पिकाला 6000 रुपयापर्यंत भाव होते. आणि आज निघाल्यानंतर, चना निघाल्यानंतर आजचे भाव मी पाहिले तर 3500-3600 रुपये भाव आहे. म्हणजे जवळपास 2200 ते 2500 एवढ्या रुपयाने भाव आज घसरलेले आहे. तर पहा, होते काय नेमकं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्याविरुद्ध कट कसा रचला जातो ते मी आज इथे तुम्हाला सांगणार आहोत. पहा, होते काय की चना हे जे पीक आहे किंवा चण्यापासून जे काय प्रोडक्ट बनतात बाजारात, जे काय प्रोडक्ट चण्यापासून येतात, ते प्रोडक्टचे भाव बरेचदा स्थिर असतात. ते कधीच बदलत नाही, कधीच ते कमी होत नाही, उलट ते वाढत जातात. परंतु ते भाव कधीच कमी होत नाही. परंतु चण्याचे भाव जसे वाढले, 6000 भाव गेले की ते प्रोडक्ट आणखी 2 रुपयानं वाढल्या जातं. जे कोणतं प्रोडक्ट बनतं चण्यापासून ते प्रोडक्ट 2 रुपयानं वाढल्या जातं. परंतु चण्याचा भाव 3000 जरी आले तरी ते जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचे भाव कधी कमी होत नाही. तर हा जो कट आहे हा शेतकऱ्याविरुद्ध कट रचला जातो. आता ते कसं होतं नेमकं पहा की ज्यावेळेस आपण आपली जी वेळ असते तूर पेरण्याची, आता यावेळेस जे आहे आपण चना पेरला यावर्षी आणि विक्रमी चना पेरला आणि विक्रमी उत्पन्न झालं आणि आवकसुद्धा तुम्ही इथे मागं पाहता किती मोठ्या प्रमाणात आवक झाली आलेली आहे. तर होतं काय की ज्यावेळेस आपली पेरणीची वेळ असते अशा वेळेस काय होतं, बरोबर भाव वाढवून दिल्या जातात अशा पिकांचे. मग अशा वेळेस भाव वाढल्यामुळं काय होतं की आपण काय करतो की तुरीसारखं जे पीक आहे, तुरीसारखं पीक आपण पेरणी थांबून देतो आणि तूर थांबवतो आणि फक्त नुसतं सोयाबीन पेरतो. आणि नंतर काय करतो, सोयाबीन काढल्यानंतर आपण चण्यासाठी जागा खाली ठेवतो. परंतु तूर टाकल्यामुळं काय होते की चण्यासाठी जागा खाली राहत नाही. म्हणून मग आपण काय करतो, प्लेन सोयाबीन पेरून त्या चण्यासाठी जागा ठेवतो. आणि मग हे जे व्यापारी लोक आहेत, धंदेवाईक लोक आहेत, हे काय करतात की बरोबर पेरा वाढल्यामुळं, आवक वाढल्यामुळं बरोबर जे आहे आपल्या पिकाचे भाव घसरवतात. आणि त्यांचं जे प्रोडक्ट आहे, ज्या जिथे ते माल विकणार आहे ते जे प्रोडक्ट बनते त्या प्रोडक्टचे भाव कधीच कमी होत नाही. म्हणजे एवढी मोठी तफावत जी आहे ते मार्केटमध्ये जे रेट आपले विकले जाते त्याच्यात आणि त्यापासून बनणाऱ्या प्रोडक्टमध्ये आहे. बटाट्याचं सुद्धा तुम्हाला उदाहरण माहीत आहे, चिप्सचं. तर अशा प्रकारची जी आहे फसवणूक शेतकऱ्यांची होत असते. म्हणून मग आता तुम्हाला ठरवावं लागेल की पुढच्या वर्षी तुम्हाला चना पेरायचा आहे की तूर पेरायची आहे. कारण तूर पेरली तर चण्याला जागा नाही आणि चना जर पेरायचा असेल तर तुरीला जागा देता येत नाही. त्यामुळं यावर्षी जसं झालं की बरोबर चण्याचे भाव वाढून देण्यात आले दिवाळीच्या तोंडावर. आणि मग आपण काय केलं, बरोबर तूर काढून टाकली किंवा उधळली तूर म्हणून आपण तूर सफा करून टाकली आणि त्या जागी चना टाकला. आणि मग काय केलं, शेवटी चना निघल्यानंतर जैसे थे चण्याचे भाव 3500 ते 3500 चण्याचे भाव. म्हणजे अशा प्रकारे जे आहे शेतकऱ्याची फसवणूक हे होत आहे. म्हणून मित्र हो, तुम्ही काय करा, आता दर महिन्यातून किंवा 15 दिवसातून एक वेळा तरी मार्केटची चक्कर मारा आणि कुठल्या जे आपण जे प्रोडक्ट लावतो, आपण जे उगवतो शेतामध्ये त्याचे भाव काय सुरू आहे मार्केटमध्ये, हे भाव वारी जाणून घेणं हे काळाची गरज आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही पुढच्या वर्षीची प्लॅनिंग करायची आहे. म्हणून मित्र हो, या माहितीसाठी आणि अशा वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्रीपॉवर आणि एक झलक या पूर्ण मार्केटची तुम्हाला पाहायला मिळेल. Thank you.